तर आता मला या म्हणजे ही माझी साडी आहे, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर या साडीचं मला आता ब्लाऊज शिवायचं आहे, म्हणजे डिझाईन पण काढायचे आहे. आणि शिव पाहना, मी कटिंग करते तर शिव कसे बरणे आणून ठेवतोय, त्याचे खेळणे आणून ठेवतोय. तर मी या साडीची ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे, आणि जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की जाऊन पहा प्रियांका क्रिएटिव्ह फॅशनवरती, तर त्यावरती मी अपलोड करणार आहे. तर आता मी ही डिझाईन काढून घेते आधी. आणि नाश्ता झाला आहे आमचा, मॅगीज बनवली होती, आणि दुपारचं जेवण बनवेल, नंतर बाकी सगळे कामं बाकी, म्हणजे जवळपास सगळेच बाकी आहे. किचन थोडंसं साफ केलं आहे, जास्त काही केलं नाही, थोडंसंच केलं आहे. आणि नाश्त्याची भांडी पडलेली आहे, पण म्हटलं आधी डिझाईन काढून घेऊ, त्यानंतर मग एकदाच का घरकामाला पहिलं लागलं का म्हणजे सगळे कामं होऊन जातात. पण हे काम बी महत्त्वाचं आहे ना, सो मी आधी हे काम करून घेते, मग बाकीचं काम करणार आहे. आणि इकडं शिवच्या पप्पाचे काहीतरी कॉमेडी चालले वाटतं. शिव डान्स करून दाखव रे. कधी मी नाचायचे. नमस्कार, मी प्रियांका, आणि तुमचं प्रियांका शेळके व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्या बरोबर संध्याकाळची रुटीन शेअर करणार आहे. माझी संध्याकाळची रुटीन शेअर करणार आहे, आणि आज मी स्वयंपाकात बनवणार आहे कढई पनीर आणि चपाती. आणि बघून एखादी भाजी बनवेल किंवा नाही बनवणार, एवढंच बनवेल मग. आणि शिव खेळतोय इकडे, शिवने तर सगळे शेव वगैरे सांडून दिली आहे. कोण सांडवली? तू ना, उचलून ठेव मग, उचलून ठेव, ठेव उचलून. कुठं टाकायची? असं फेकी तो का? फटके दे, फटके देऊ, फटके. अच्छा फेकायची नाही बाबू, दे इकडे मम्मीच्या हातात, चल असं फेकू नाही, दे बर. लय काम केलं बस, आता बस लय काम करतो शिव, लय काम करतो. तर आत्ता वाजले असं, तर आत्ता वाजले 6:36, आणि मी आता स्वयंपाक करण्यासाठी लागते, म्हणजे लवकर लवकर स्वयंपाक पण होऊन जाईल, आणि रात्रीचे सगळी म्हणजे क्लिनिंग वगैरे होऊन जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी कसं, आजच मी क्लिनिंग वगैरे करून ठेवली, तर दुसऱ्या दिवशी मला थोडासा वेळ भेटतो, ब्लाऊज डिझाईन पण काढायला भेटते. आणि त्यासाठी मग मी आता म्हणजे डेली रुटीनमध्ये नाईटचं मी मला जर वेळ भेटला तर, म्हणजे वेळ म्हणजे भांडे वगैरे क्लीन करून सगळं किचन क्लीन करून ठेवते, कारण की दुसऱ्या दिवशी मला थोडासा वेळ भेटतो त्यासाठी. आणि कधी कधी नाही करत, कारण की शिव जर शिववरती डिपेंड असतं, कारण की शिव जर लवकर झोपला जेवण वगैरे करून तर मग मी करते, आणि शिव जर झोपलाच नाही तर मग त्याला झोपी लावण्याचाच माझा वेळ निघून जातो. कधी कधी असं होतं, आणि मग त्यामुळे मग कधी कधी दुसऱ्या दिवशीच करते मी. तर आता मी चहा बनवणार आहे आधी, आणि त्यानंतर मग स्वयंपाक करेल. ते ठेव, ठेव ते. सगळे हात खराब करतो. बॉल बॅट खेळ ना, बॅट बॉल खेळ जा. अयो अ बापरे, कुठं गेला कुठं गेला बॉल, कुठं गेला? पायाने कुठं, हाताने काढ, नुसतं काम वाचवायचं पाहतो. हात हळूहळू, हा पटको उडे मारतो. कुठे गेला कुठे गेला, बाबडे तिकडे गेला तिकडे गेला. फॉर्च्युन नाही ते नाही, त्याला नाही हात लावायचं, मॉबला हात नाही लावायचं. चल इकडं, सगळं घरवाल्या करून देत तू, चल आताच मी पुसून ठेवली फॉर्च्युन. हे पाहिले तिथं, पळ 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 पळ, चिपकले चिपकले, पळ पळ पळ, चल चल. मी वाजवलं होतं पण वाजवलं, चाल पटकन इकडे चिपकली ती. कॅमेर बिमेर काय नाही भेटणार, चल. तर इकडे मी चहा टाकलाय, आणि शिवसाठी ते दूध गरम करण्यासाठी ठेवलंय. ते काय काय सामान काढतो शिव? कशी लागलं इकडं? फटके द्यायला पाहिजे, फक्त फटके द्यायला पाहिजे.
धाडस नाही करायचं या पोराचा. नुसतं पाशारा गांध. तुला प्यायचं दूध? प्यायचं दूध? प्यायचं ते ना आणू दूध आणू तुला. आणते हा दूध आणते. शूला पण भूक लागली असून तोंड पुश शिवने आता दूध पिलंय. कचे पुसत आचे पुसत. हा क्यूट आहे गे ले क्यूट पर घे गे. मम्मी चाहते पुछू पप्पी दे चला आता. पप्पी दिली मम्मीला लय एनर्जी येते. मग कॅमेसाठी लय एनर्जी येते शिवच्या पप्पीने. शिव हे सायकलीला काय लावलं तू? काय लावलं ते? ते ते इथे खेळायचं नाही. मामाला शूटिंग काढायची ना आता. मामा शूटिंग काढणार आहे ना. मामाला लावलं ते. काय करणार डान्स कर. कॅमेरा नाही ना. कॅमेरा नाही तर शिक्षक डान्स. अरे कुठे गेलं चालला ते? आम्ही जरा ट्रायपोड येत आहोत. ट्रायपोड लावायला हे साईडला कोण कपडे टाकले ते पुस ते घेऊन ये स्टँड. शिव माझ्याकडे मोबाईल मागत होता. बंद पडलेला मोबाईल बघ. बंद पडलेला मोबाईल आहे. शिव लावतो इथं. मला नाही येत लावता. तुझं नाव पाय ना. जा आता काय करायचं. कॅमेरा एकतर पुढे असत नाही तर माग असं गोल गोल फिरवतो काय. ए पाडशील पाडशील पाडशील. अरे कॅमेरा तिकडे तिकडं तू तिकडं नाच राहिला. हां गेला गेला गेला. हां नाच आता इथं नाच. आता शिव डान्स करतोय ड्रायव्हरला. अरे 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 सरकूच नको. सरकला ना कॅमेरा बंद होऊन जाईल. बंद झाला. बंद आता तिथं चढतो का? तिथून तिथून चढून जाणार तू. तिथं चढून नको जाऊ. ना आता बाद झालं ना. जा खेळायला. आता बॅट बॉल खेळ. ते ते खेळायची वस्तू का? काय देऊ का? नाटकाचं पाशून ते. अरे कसा स्वयंपाक करायचा? मम्मीने कशी शूटिंग काढायची? हा कशी शूटिंग काढायची मम्मीने? ते दे कॅमेरा माझा माझा. तुला काय देत नाही ट्रायपॉड. त्याच त्याच काय चाललंय काय माहिती. आणि मी घेतलंय एका जागी बसून. शिवच्या माग माग करता करता मीच इतकी तकते ना. आता लय आलो पोरग झाले. शिव हा ट्रायपॉड शोधतोय. सापडला का रे? सापडला. कुठे गेला? तू कुठं ठेवला? मला लागत होत ना आता शूटिंगला. आता काय करणार मी? ये वरती नाही ठेवला. एवढं वरती हात पुरतो का माझा? तूच पाय कुठे ठेवला? तुला म्हणलं होते ना त्याच्या खाली कस काय जाईल? द्याल चालतं इथं.
फिश खाली शोधतो आहे. सापडलं किचन वर नाही बघ, वरती पण नाही, वरती हात पुरत ना मम्मीच्या, एवढं वरती खुर्ची आणा लागते मम्मीला त्याच्यासाठी. तर इकडे मी आत्ता स्वयंपाक करायला घेतला आहे, तर मला आधी कणिक मळून ठेवायचं होतं, पण शिवच्या बोलण्याच्या नादात मी आधी भाजीच कट करायला घेतली. म्हणलं आधी कणिक मळून घेतलं असतं तर ते भिजलं पण असतं, मग नंतर बाकीची प्रोसेस करता आली असती. तर इकडे मी थोडासा बारीक कट केला आहे कांदा, म्हणजे तेलामध्ये फ्राय करण्यासाठी, आणि हा जो आहे तो ग्रेव्ही बनवण्यासाठी, टॉमॅटो पण ग्रेव्ही बनवण्यासाठीच केला आहे. आणि कढई पनीर करणार आहे त्यामुळे शिमला, आणि हे जे आहे कांद्याचं वरचं टरफल आहे तर तेही घेतले आहे, असे कट केले आहे ते. तर हे मी जे कांदा तोपर्यंत भाजण्यासाठी ठेवते, आणि तेवढ्या वेळात मी ना पीठ मळून घेते, म्हणजे माझे दोन्ही कामं उरके आणि वेळ पण वाचेल माझा. जे असं भाज्यांचं कांद्याची टरफले भाजी असं कट केलं किचनवर ते खूप पसार होऊन जातो, त्यामुळे मग मी ना पटकन पटकन, म्हणजे जेव्हा भाजी कट केली तेव्हाच करून घेते, भरून टाकते प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा असं वाटीमध्ये लगेच भरून टाकते, म्हणजे ते इथला कचरा थोडासा कमी होतो, आणि आपल्यांना म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी पण थोडीशी जागा मिळते, स्पेस मिळते. ज्यांचं किचन छोटं असतं त्यांना माहिती आहे गोष्टी, कारण की त्यांना पण म्हणजे जागेचा खूप प्रॉब्लेम होतो किचनवरती, सगळं असं मावत नाही तर ॲडजस्ट करावं लागतं कुठंतरी कुठंतरी. स्वयंपाक करताना मी म्हणजे कायमच असं मंत्र वगैरे लावून देते मोबाईलवरती, किंवा मग मनातल्या मनात म्हणत असते, कारण की असं म्हणतात आपण स्वयंपाक करताना जी आपली एनर्जी असते निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आपल्या मनात बरेचसे विचार चालूच असतात. आता स्वयंपाक करताना नेहमीच पॉझिटिव्ह विचार येणार असं नाही, किंवा निगेटिव्ह पण जास्त येतातच, मला असं वाटतं निगेटिव्ह विचार जास्त येतात. तर मला होतं असं, म्हणजे स्वयंपाक करताना जास्त विचार चालू होते माझे, आणि असं विचारांमध्ये गुंतत जाते, आणि त्यामुळे मग माझं काम खूप खूप लेट होत असतात. तर मग मी आत्ता म्हणजे एका पोस्टमध्ये पाहिलं होतं मी की स्वयंपाक करताना हे इथून ट्राय करून पहा, मंत्र मनातल्या मनात म्हणा किंवा लावून द्या, त्याच्याने आपली निगेटिव्ह एनर्जी पण कमी होते, विचार करत नाही आपण, आणि आपण तेवढ्या वेळेत पॉझिटिव्ह विचार करतो, आणि जे आपण विचार म्हणजे आपली जी एनर्जी असते ते आपल्या अन्ना किंवा पाण्यात उतरते असं म्हणतात. ते काय मला म्हणजे त्याचा जास्त काही अभ्यास केला नाही, पण मी ट्राय केलं हे, म्हणजे आत्ता मी जवळपास बऱ्याच दिवसांपासून असं स्वयंपाक करताना कोणता पण मंत्र लावून देते, श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र पण लावून देते, किंवा मग कोणताही मंत्र लावून देते स्वयंपाक करताना. शक्यतो गायत्री मंत्र मी रात्री लावत नाही, दिवसा स्वयंपाक करत असलं तर लावते, कारण गायत्री मंत्र से म्हणजे स्त्रियांनी रात्रीचा म्हणू नये असं म्हणतात, त्यामुळे मग दिवसाच मी लावते तो. तर आत्ता मोबाईलवर देणार लावून मी, आणि आत्ता तुम्हाला ऐकून नाही दाखवणार कारण की कॉफी राईट येईल म्हणून. तर इकडे मी आता पीठ बी म्हणून घेते, ते पण करून घेते, आणि चला पटकन पटकन आवडते आता. तर मला काही थोडंच पीठ मळायचं आहे आज, आणि थोडासा राईस पण टाकायचा आहे, म्हणजे राईस बनवायचा आहे, तर मी थोडंच पीठ मळणार आहे. एवढं काही खाल्लं जात नाही सगळंच, थोडंफारच बनवते मी रात्रीच्या जेवणामध्ये, जास्त काही भाज्या वगैरे बनवतच नाही, दिवसा बनवते कधी कधी पण रात्रीचं शक्यतो नाही बनवत मी. तर आता मी मंत्र लावून देते, इकडे मसाला पण भाजून झालेला आहे, आणि तवा पण गरमच आहे, तर म्हटलं आता आधी चपातीच बनवून घेऊ, मग आता चपाती बनवून घेईन, आणि जेव्हा मला भाजी बनवायची असेल तर एका साईडने गॅसवरती भात लावून आणि दुसरीकडे भाजी बनवेल. शिवचा असताच मध्ये मध्ये काम करलं काय बंद केला मम्मीनी, याच्यासाठी बंद केला, कॉपी राईट येईल ना मम्मीच्या व्हिडिओ.
तर इकडे चपाती वगैरे झालती आणि भात पण मी लावून दिला. तर मला मसाला आता बारीक करायचा होता, जो टोमॅटो कांदा आणि अद्रक लसूण ते मी भाजून घेतलं होतं, तर ते मी आता बारीक करून त्याची भाजी पण बनवली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि त्यानंतर म्हणजे थोडीशी ग्रेव्ही शिजून दिली, त्यानंतर त्यामध्ये जो फ्राय केलेला कांदा, शिमला मिरची आणि आत्ता हे टाकते पनीर, आणि त्यावरती थोडंसं कोरिएंडर टाकणार आहे. आणि मस्त स्वादित म्हणजे वास इतका मस्त येत होता ना, आणि खायला पण खूप चविष्ट लागली होती भाजी. तर एखाद दिवशी मी रेसिपी शेअर करेन. तर भाजी तोपर्यंत शिजेपर्यंत मी म्हणजे शिजेपर्यंत 1-2 मिनटंच ठेवायचं तुम्हाला, तर 1-2 मिनटं गॅसवर ठेवायचं होतं. तर म्हणलं तोपर्यंत वेस्ट टाईम वेस्ट जाण्यापेक्षा आपण ती जी भांडी खरकटी झालेली आहे थोडीफार तर ती क्लीन करून घेऊ, म्हणजे तेवढाच वेळ पण वाचेल आणि नंतर जेवण झाल्यावर पण कमी भांडी राहतात. आणि बऱ्याच वेळेस जेवण झाल्यावर खूप कंटाळा येतो जास्त भांडी घासण्याचा, त्यामुळे मग थोडेफार असले तर जेवणाच्या आधीच मी हे करून ठेवते, क्लीन करून ठेवते. तर इकडे भांडी वगैरे क्लीन करून झालेली आहे माझी, आणि भांडी पण क्लीन करून झाली आहे आणि भाजी पण रेडी झाली आहे. तर आत्ता म्हटलं जेवणाला घ्यावा, ताट वगैरे वाढून घ्यावा. तर भाजी खूप मस्त दिसते, ग्रेव्ही खूप छान झालेली होती. आणि तर जेवण आम्ही पुढच्याच रूममध्ये करतो, म्हणजे किचनमध्ये शक्यतो नाही करत, हॉलमध्येच करतो. तर तिकडेच मग ताटं वगैरे घेऊन जावं लागतं. तर इथे मी जेवणाचं सगळं जे जे लागतं ते आणून ठेवते. तर सगळ्यात आधी शिवांशला जेवणासाठी द्यावं लागतं, कारण त्याचं थंड करून द्यावं लागतं. त्याच्या आधी जर आम्ही घेतलं तर त्याला असं खूप घाई होती की मला कधी देतील जेवायला. तर सगळ्यात आधी मग त्याला थंड वगैरे करून देते, मग आम्हाला ताट वाढून घेते. तर जेवण झाले आणि जेवण झाल्यास मी ताटं वगैरे गोळा करून ठेवते, कारण शिवांश खूप पराक्रमी आहे, सगळं पाणी सांडून देतो आणि बरंच पसार करून देतो. त्यामुळे मग सगळ्यात आधी ती ताटं उचलून घेते, त्यानंतर पहिले घर झाडून घेते, म्हणजे क्लीन करून घेते, कारण की फरशीवर जेवण झाल्यावर बरंचसं सांडलेलं असतं खरकटं वगैरे. आणि भात वगैरे असल्यानंतर त्या दिवशी लवकरच झाडून घ्यावं लागतं, कारण की ते भात खूप चिकट असतं आणि फरशीला तर चिकटच, पण ते खूप फरशी चिकट होते. आणि शिवांश पण ते सगळं भात इकडं तिकडं करून देतो आणि माझ्या आधीच तो झाडून घेतो कधी कधी, तर खरकट सांडलेलं असतं. त्यामुळे मग आता मी फरशी क्लीन करून घेतली आहे, म्हणजे पूर्ण फरशी क्लीन नाही केली, तेवढी स्पेस क्लीन केली आहे. आणि जेवणाची भांडे पण लगेच घासून टाकते, किचन पण क्लीन करून टाकते, म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त लोडच नसतो. तरी ते मी सगळं आता क्लीनिंग वगैरे करून घेते. आणि मला पण दुसऱ्या दिवशी बराचसा वेळ भेटतो, जर आदल्या दिवशी मी सगळी कामं उरकली ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मला काही आज म्हणजे पूर्ण दिवसाची प्लॅनिंग करते ती. जर एखाद्या दिवशी जर मला ब्लाऊज डिझाईन शिवायची असली किंवा मग बाहेर जायचं असलं तर मग तेवढा वेळ वाचतो आणि माझी कामं पण होऊन जातात. ना असं वाटतं उद्या आपल्यांनाच करायचं आहे, आज आपल्यांनाच करायचं आहे, त्यापेक्षा रात्री केल्यावरती आणि झोप झाली की मस्त वाटतं, म्हणजे जास्त सकाळी लोड येत नाही. जर आदल्या दिवशीचे भांडे दुसऱ्या दिवशी सकाळी ठेवले ना, उठल्या ती घासायची, मग खूप असं वाटतं खूप कामं केली सकाळी, त्यामुळे मग रात्रीच केली थोडं बरं पण वाटतं, त्यामुळे रात्रीच करून घेते मी आता सध्या तरी. तर भांडी वगैरे क्लीन करून झाली की जी भांड्यांची घासणी असते ते पण मी लगेच स्वच्छ धुवून ठेवते, आणि कधी कधी मी गरम पाण्यामध्ये पण ठेवते मीठ टाकून, पण कधी कधी एवढे चोचले नाही करत, कधी कधी असंच स्वच्छ धुवून ठेवून देते. तर आत्ता मी स्वच्छ धुवून ठेवली आहे, आणि एक जुनी घासणी असते ती तर मी नेहमी ठेवते, म्हणजे
म्हणजे आपण जेव्हा नवीन घासणी काढतो तर ती जुनी घासणी मी फेकून देत नाही, कारण की ती सिंक वगैरे क्लीन करण्यासाठी किंवा नळ वगैरे क्लीन करण्यासाठी कामा येतो. आणि सिंक मी म्हणजे दरवेळेस भांडी झाली की सिंक लगेच घासून काढते, का म्हणजे शेवटचं भांडं आहे असं म्हणून घासून काढायचं, कारण की सिंक पण स्वच्छ राहतं. तर मी ते पण नेहमी क्लीन करून ठेवते भांडी झाल्यावरती दरवेळेस. आणि आता मी भांडी वगैरे लावून दिली आहे आणि किचनवरती पाणी भरपूर साचलेलं होतं ते क्लीन करून घेतलं. आणि म्हणजे किचनच क्लीन करून घेतलं आहे आता मी. आणि जवळपास मग सगळं झालं आहे काम. आणि गॅसचं बटन ऑफ करून खिडक्या लावून आता मी हॉलमध्ये चालले. आणि सगळे काम आता उरकले आणि शिवला आता डायपर लावते, आथरून वगैरे टाकते, घेतो झोपून. गुड नाईट. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. चल बिल्लू डायपर आणायला जाऊ आपण. डायपर घेऊन ये डायपर. चल कुठं ठेवलंय मम्मीने सांग बरं. इथूनच सांग डरपोक. रात्री तसे किचनमध्ये येत नाही बरं का. एकटा कुठे गेला रे डायपरचा बॉक्स. ए पप्पाने तर वरती लावून दिला. इकडं इकडं वरती बाई वरती. तिथं नाही वरती वरती. हा पप्पाने तर वरती लावून दिला. आता कसं काढायचा. आनंद झाला. डायपर वरती लावलं तर आनंद झाला. आता कसं काढायचं. आता कसं काढायचं. तू सांगतोय काहीतरी पा ना. मी येऊ काढू लागेला. तिथून तिथून काढायचं. एकच काढायचंय त्याच्यातून. व्हेरी गुड. बाकीचं दे चल ठेवायला. आता कोण कडून घालून घेशील. तू पप्पाचा आहे ना. तू पप्पाचा येशील. पप्पाकडून घे घालून.